आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीच्या श्री अरिहंत सौहार्द शाखेचे नूतन वास्तूत स्थलांतर, अद्यावत आणि संघनीकृत भव्य वास्तूचे निर्माण. निपाण येथील श्री अरिहंत सौहार्द सहकारी संस्थेच्या शाखेचे अद्यावत आणि संघनीकृत अशा स्वतःच्या भव्य वास्तूत स्थलांतर झाले. सीमा भागाच्या ग्रामीण भागातील शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या सोयीसाठी संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी श्री अरिहंत सौहार्द सहकारी संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेच्या 38 शाखा असून सीमा भागातील शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना तसेच व्यावसायिकांना अरिहंत ही एक महत्वाचा आधार ठरली आहे. अशा या अरिहंत संस्थेच्या निपाणी शाखेचे स्वतःच्या अद्यावत आणि संघनीकृत अशा भव्य वास्तूत स्थलांतर करण्यात आले. पालकमंत्री यांच्या हस्ते फित कापून वास्तूचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी श्री लक्ष्मीच्या प्रतिमेचे तसेच लॉकर्सचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, हल्स शुगरचे चेअरमन सुभाष जोशी, निपाणीचे नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, उपनगराध्यक्ष सुनील पाटील, नितीन साळुंखे, अशोक असुदे, राजेश कदम, सुजय पाटील, पंकज पाटील, रमेश पाटील, धनंजय माने आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे संचालक अभिनव पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर युवा नेते उत्तम पाटील यांनी आभार मानले. मानकर न्यूज साठी निपाणीहून विश्वनाथ हलगे.